हाय फ्रेंड्स, हाय हाय फ्रेंड्स, आम्ही फिरायला आलो होतो ही माझी बहीण आहे आणि आम्ही फिरता पाऊस झाला. हाय फ्रेंड्स, आम्ही सध्या रानात फिरायला आलतो तर आम्हाला पाऊस चालू झाला. हे पहा किती पाणी साचलेलं आहे. हे पहा आम्ही हळूहळू चालतोय. आता चिखलात असून सुद्धा आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो होते. तुम्ही पाहू शकता सध्या आम्ही खूप मोठ्या परिस्थितीत आहे. तुम्हाला चिखल दाखवतो 2 मिनिट. हे पहा मित्रांनो, किती खराब रस्ता आहे आमचा आणि तरी आम्हाला अशा परिस्थितीत चालावंच लागतो. सध्या आम्ही रानात आलतो फिरायला, काय पावसाचं वातावरण वगैरे काही नाही. इथे सोयाबीन आहे, हे पहा तुम्ही बघू शकता सोयाबीन वगैरे. आणि सध्या फिरायला आलतो पण काय झालं, मध्येच पाऊस आला. सध्या वातावरण पावसाच आहे. मित्रांनो, आम्ही पूर्ण आमची चप्पल पण सॅन्डल पण भिजलेले आहे. आम्ही चिखलामध्ये फसलेलो होतो एकदा आणि आता चाललोय आम्ही हळूहळू. सध्या तुम्हाला आमच्या गावाकडचं सगळं वातावरण पाहायला भेटेल. आमची इथं गणपती पण बसवलेला आहे. आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवू. सध्या आम्ही चाललोय घरी. तुम्ही आता सगळं पाहू शकता वातावरण वगैरे. आमची गणपती वगैरे कुठं बसतात हे सुद्धा तुम्हाला आज कळेल. फक्त तुम्ही आमचा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आमचं इन्स्टावरती पण एक चॅनल आहे, आम्ही आता नवीनच खोललाय, त्यावर पण तुम्ही येऊन बघू शकता. सध्या आमचे काय हाल चालू आहे ते तुम्हीच पाहू शकता. सध्या आम्ही दोघेच आहेत, कोणी सुद्धा नाहीये. बघा तुम्ही सुद्धा. भीती वाटतेय खूप. सध्या असा माझा प्लॅन आहे, हिला ढकलून द्यायचंय चिखलात. हॅलो मित्रांनो, आमच्या इकडचं वातावरण असं झालंय आता की पाऊस चालू आहे आणि ढगाळ वातावरण झालेलं आहे. तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगू शकता की तुमच्या इकडे कसे वातावरण झालेले. हे बघा, आमच्या गावाकडचं असं वातावरण आहे. सध्या पावसामुळे सगळीकडे हिरवं हिरवं दिसत आहे आणि मज्जा पण इतकी येते पण इतके चिखल झालाय त्यामुळे आम्हाला इतके चिखल्याने पाय वगैरे भरले ते आमचे. वर्णामध्ये मित्रांनो असं फ्रेश वाटतं ना. की तुमच्या गावकडचं वातावरण कसं आहे व तुम्हाला आवडतं का ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आम्ही आता घरी चाललो आहे. आम्ही फिरायला आलो होतो आणि मध्येच पाऊस चालू झाला. आता आम्ही हळूहळू घरी चाललो आहे. त्यामुळे जे आता आमचे वाटणे हाल होते ना ते तुम्ही ह्या पूर्ण व्हिडिओ मध्ये पाहू शकता. आणि आमचं सध्या घर पण खूप लांब आहे त्यामुळे आम्ही चिखल झालाय रस्ते. आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं. हे पा तुम्हाला चिखल पण दाखवतो आम्ही. पहा मित्रांनो, पावसामुळे सगळं हिरवगार झालेलं आहे. आम्ही या पिकांची माहिती पण करून घेतलेली आहे. हिला कपाशी बोलतात. आणि तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही माहिती करून घ्या. मित्रांनो, आमचा रस्ता खूप खराब झालेला आहे. आम्ही अशा रस्त्यावरून चाललोय आता. तुम्ही पाहू शकता. आणि सध्या आम्ही दोघेच आहेत, कोणी सुद्धा नाहीये. आम्हाला भीती वाटू राहिली आहे पण चाललोय आम्ही. ते बघा कुत्रा सुद्धा भोगते. हे बघा वस्ती लागली आहे म्हणजे आम्ही घरी. हे आमच्या वस्तीतलं पहिलं घर आणि ते कुत्र सुद्धा आम्हाला भोगतोय. आणि मित्रांनो, आम्ही हळूहळू आता गणपतीच्या मंदिराकडे चाललो आहे. आम्ही तुम्हाला नक्की सांगू की आमचा गणपती कसा आहे, कुठं बसवला आहे. आणि आमच्या गणपतीमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा पण होत असतात, जसे की चमचा लिंबू, संगीत खुर्ची, होम मिनिस्टर, अशा वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात. त्या आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्की सांगू दाखवू. आणि तुमच्या इकडे काय असं काही होत असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. हे पहा मित्रांनो, आता आम्ही घराच्या थोडं जवळ येऊ राहिलो आहेत. आणि इथं आमच्या इकडची मुलं ना व्यायाम करतात. तिकडे एक मोठं आहे. आमच्या इथं म्हणजे एक चौक तयार झालेला आहे, त्याचं नाव जय भगवंत. सध्या आम्ही चौकात आहेत, तुम्हाला चौक दाखवणारच आहेत. म्हणजे मोठा पण नाही, आमचं छोटा आहे साधा. हे पहा मित्रांनो, आमच्या रस्त्याने असे चालता चालता गाड्या पण सटकतात. आमच्या रस्त्यात परिस्थिती सध्या खूपच वाईट आहे. इथं फक्त आम्ही दोघे सटकू नाहीये. सध्या पहा आता खरा हे काय केलं. हे पहा आता मी फसली आहे.
हा पहा मित्रांना आमचा चौ इथे म्हणजे आमचं साधाच आहे पण आम्ही याला नाव ठेवले की जय भगवान ओंकारेश्वर मित्र मंडळ जय भगवान चौक। फ्रेंड्स तुम्ही आमचं यूट्यूब चॅनलवर डान्स नसेल बघितले तर तुम्ही ते नक्की बघा आणि ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तिथे तिथली घंटी बेल आयकॉन लावायला विसरू नका। हे बघा सध्या चिखलत चाललेत आम्ही आणि आम्हाला थंडी पण वाजते आता हे पा हे पण चिखलत जाण्याची मज्जा एकदम वेगळीच असती। सध्या आम्ही दोघीच असल्यामुळे आम्हाला इतकं भारी वाटतंय आणि वातावरण बघा कसलं फ्रेश झालंय। ही बघा ही शिवकन्या आहे हिचं नाव शिवकन्या आहे आणि जी बोलतीये ना तिचं नाव साक्षी आहे आम्ही बहिणी बहिणीच आहे। हाय फ्रेंड्स तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलतायत हे आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा। आम्हालाही पाहिजे तुमच्या तुमच्या जिल्ह्यातलं वातावरण सध्या कसं आहे आमचंही पाहू शकता तुम्ही। आणि सध्या चिखल आलाय 2 मिनिट थांबा फसलाय चिखला हे पण खूपच वाईट आलेत इथं सटक सटकते बघा थोडं चिक्का हे पा आमचे सँडल्स पण कसे झालेले हे पा तुम्ही पाहू शकता किती चिखल लागले। बघा आता तुम्हाला आवाज एक येतच असेल गाण्यांचा सध्या तुम्ही समजून जा की आता आमचा गणपती जवळ आलाय गणपतीचं मंदिर जवळ आले आम्ही गणपती इतकी धमाल मस्ती करतो ना इतकी म्हणजे तुम्ही आमच्या व्हिडिओज मध्ये नक्की बघू शकता आणि आमचे जे गणपतीतले डान्स आहेत ना ते पण तुम्ही नक्की बघा। फ्रेंड्स तुम्हाला माहित असेल की ही आळी जर अंगावर चढली तर खूप खाज येते अंगाला ती पा तिच्या अंग त्याच्या अंगावर कसे असे छोटे छोटे बारीक काट्यांसारखे दिसत आहे त्या अंगावर आलं की खूप खाज येते माणसाला ती तुम्हाला माहित नव्हती माहित असेल तर असून द्या खूप गोष्टी माहिती करून घेतलेल्या आहे। आणि तुम्हाला इथं खूप असे वेगवेगळ्या टाईपचे बंगले पण बांधलेले आहेत आणि पाहू शकता आता मांजर गेली पुढून पुढून असे मांजर गेली की आमच्या इकडचे लोक समजतात की अपशकून झाला तसं काही तसं काही नसतं सगळे अंधश्रद्धा हे बाळगायच्या नसतात। फ्रेंड्स ऐका ना मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं आहे हे झाड कशाचं आहे ते नक्की सांगा आम्हाला कमेंट मध्ये। आंब्याचं आहे मित्रांनो जास्त डोक्यावर विचार नका करा विचार नका करत बसू आणि हे बघा आता तुम्हाला गाण्याचा आवाज येत असेल। फ्रेंड्स एकदम भारी वाटायला लागले आता आम्ही घरात जवळ आलोय आणि किती लांब बसून आम्ही व्हिडिओ काढलाय तर नक्की लाईक करा फ्रेंड्स। आणि हे बघा ऊस एकदम भारी ऊस तुम्हाला माहित असेलच यापासूनच साखर तयार होते मित्रांनो माहित असेल का माहित त्यांना। हे पहा मित्रांनो किती सुंदर सुंदर फुले आहेत आमच्या इकडे हे बघा आता इथं गणपतीचं मेन सुरू होते स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत खूप फुलंच आहेत याचं नाव सध्या काय मला सांगता नाही ना पण तुम्हाला माहित असेल तर तुम्ही नक्की सांगा। हे बघा आता आमचं इथून ओंकारेश्वर मित्र मंडळ स्टार्ट होतंय हे पहा बघा फ्रेंड्स आता फ्रेंड्स आम्ही आता सध्या गणपतीच्या मंदिरात आलेलो आहेत पाहू शकता तुम्ही हे पार्टी तुम्ही वाचू शकता हा चाल ओंकारेश्वर मित्र मंडळ विठ्ठल नगर आगसखान येणाऱ्या गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे। चला तर आता आपण तुमचेही करत सध्या चाललोय आता आम्ही घरी गणपतीचं वगैरे झालं आता आता आमची खेडकर वस्ती सुरू होते केळी मित्रांनो याला एक मोठं फुल येत आणि त्यामधून अशा एक एक डझन हे पण आमचे बन्सी नाना यांची दुकान पण आहे आणि तुम्ही तुम्हाला जे हवं असतं ते आपण बघू शकता हे त्यांचं घर हे पहा काहीतरी बोला ना
नाही बोला काहीतरी त्यांची इथं पिठाची गिरणी पण आहे. सध्या आता चिखल संपलाय त्यामुळे जरा आम्ही पळतोय. आम्ही जरा फन करत चाललोय मित्रांनो. आणि तुम्ही असा फन केलेले व्हिडिओ आम्हाला नक्की पाठवू शकता आणि कमेंट्स पण देऊ शकता. बाय मित्रांनो. फ्रेंड्स हे बघा आता आम्ही घराजवळ आलेलो आहे. तर ह्यो आमचा एकदम एकदम म्हणजे एकदम कॉमेडी आणि फनी ब्रदर आहे. एकदम म्हणजे एकदम आणि आठ जाऊ द्या ते सांगायला नकोय. आणि मला सारखं मारत राहत होतो. तुम्ही त्याला काहीतरी सांगा. तो नुसता मारतो तिला. नुसतं भांडणं खेळतात. सध्या आम्ही घरी आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं म्हशी पण आहे. सडलेले कांदे हे बघा. म्हशी पण आहे. शेण पण आहे. हे पहा मित्रांनो खाली खूप चिडचिड झालेली आहे. हे बघा सध्या आम्ही आलो इथे घरी. हे पहा मित्रांनो फुलाचं नाव नक्की कमेंट मध्ये सांगा. हा आम्हाला काही माहित नाहीये. सध्या आम्ही किती लांबून चालत आलोय. हे पहा मित्रांनो ये. हे बघा हे आमच्या वहिनीचं गार्डन छोटस. कसं वाटलं ते नक्की सांगा. ते बघा ती ताळी. हे पहा मित्रांनो त्याने खूप अंग खासत. तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं आमचं छोटस बाळ. फ्रेंड्स आता आम्ही घरी पोहोचलेलो आहेत. तुम्ही पाहू शकता सध्या आम्ही आता घरी आलेलो आहेत आणि तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ केला एवढा चिखल्याचा. तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.